नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी द्वितीय सत्र दररोजचा अभ्यास विषय आहे मॅथेमॅटिक्स गणित आणि याचा भाग आहे 16वा। तर मित्रांनो, आपण मागील भागामध्ये हाफ मीटर, क्वार्टर मीटर, थ्री क्वार्टर्स मीटर तशाच पद्धतीने किलोमीटर्स देखील माहिती इथे घेतलेली आहे आणि आज आपण महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, दॅट इज कन्वर्जन ऑफ युनिट्स, जी एकक आहे त्यांची रूपांतर कशा पद्धतीने करायचे। तर इथे काही एक्झाम्पल्स दिले, त्यांचा पहिल्यांदा स्टडी करूया, मग आपण अजून काही एक्झाम्पलचा सराव करूया। बघा, पहिलं एक्झाम्पल आहे कन्वर्ट 5 किलोमीटर इंटू मीटर्स। 5 किलोमीटर्सचं मला मीटर्समध्ये कन्वर्जन करायचं आहे। ओके, सो आपल्याला माहिती आहे की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर। 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर। देअरफोर याचा अर्थ म्हणून असा होतो, 5 किलोमीटर इज इक्वल टू 1000 × 5 मीटर्स। बघा, इथे काय केलेलं आहे, 1 किलोमीटरचे जे 1000 होता ते 1000 ने या 5 ला फक्त आपल्याला मल्टीप्लाय करायचं आहे, बरोबर। कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 होतात, 2 किलोमीटर सो 2 ने 1000 ला मल्टीप्लाय करूया, 3 किलोमीटर 3 ने 1000 ला मल्टीप्लाय करूया, तशा पद्धतीने। म्हणून 1000 × 5 मीटर्स, तर इथे 3 झिरोज आहेत म्हणून 3 झिरो दिला, 5 1 5 5000 मीटर्स अशा पद्धतीने आलेलं आहे। आता अशाच पद्धतीनं अजून एक इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे, बघा, सिमिलरली 5 किलोमीटर अँड 40 मीटर इज इक्वल टू 5040 मीटर्स। आता हे कसं करायचं ते देखील आपण इथे बघूया। बघा, मी थोडंसं हे लहान घेतो। ओके, आता बघा, आपलं एक्झाम्पल आहे 5 किलोमीटर अँड 40 मीटर। 5 किलोमीटर अँड 40 मीटर इज इक्वल टू, याचं मला मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे। ओके, आता इथे 40 मीटर्स ऑलरेडी दिलेला आहे, फक्त मला 5 किलोमीटरचं कन्व्हर्जन करायचं आहे आणि मला माहिती आहे की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर। हे प्रत्येक वेळी आपण लिहायचं आहे, अजिबात विसरू नका। 5 किलोमीटर प्लस 40 मीटर, बघा मी मध्ये प्लस घेतलेलं आहे। का प्लस घेतलं? कारण मी फक्त दोन्ही वेगळं वेगळं केलेलं आहे, 5 किलोमीटर आणि 40 मीटर दोन्ही वेगळं वेगळं केलं। आता फक्त 5 किलोमीटरचं मला कन्वर्जन करायचं आहे, 5 × 1000 मीटर प्लस 40 मीटर, बरोबर ना। बघा, 5 किलोमीटरचे मी कन्वर्जन करून घेतलं, 40 मीटर आहे तसंच घेतलं, इज इक्वल टू 5 × 1000 5000 मीटर्स प्लस 40 मीटर्स इज इक्वल टू, आता ॲडिशन करूया, 5040 मीटर्स। बघा, इथे सुद्धा आलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपण इथे कन्वर्जन करू शकतो, अशा प्रकारे आपण हे कन्वर्जन करायचं आहे। लक्षात आलं, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर, देअरफोर 5 किलोमीटरचे 5000 झाले आणि ऑलरेडी 40 दिलेलेच होते, त्यामुळे ते 5040 मीटर्स झालेले आहेत। आता इथे दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बघा ते इथे अभ्यासूया आपण। कन्वर्ट 2 मीटर्स × सेंटीमीटर्स। 2 मीटर्स मला सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे। सो 1 मीटर 100 सेंटीमीटर, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर। देअरफोर 2 मीटर्स इज इक्वल टू 100 × 2 सेंटीमीटर्स, बरोबर ना। 100 ना फक्त आपल्याला मल्टीप्लाय करायचं आहे, म्हणजेच किती झाले 200 सेंटीमीटर्स। आणि त्यावरीलच आधारित 2 मीटर्स अँड 12 सेंटीमीटर्स एक्झाम्पल दिले, ते इथे आपण सोडवून बघूया। ओके, तर बघा, इथे आपल्याला 2 मीटर्स 12 सेंटीमीटर दिलेलं आहे, ज्याचं मला सेंटीमीटर्समध्ये रूपांतर करायचं आहे। मला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, हे आपण नेहमी प्रत्येक वेळी लिहायचं आहे। देअरफोर 2 मीटर्स अँड 12 सेंटीमीटर्स इज इक्वल टू, पहिल्यांदा हे सेपरेट करून घेऊया मित्रांनो, 2 मीटर प्लस 12 सेंटीमीटर्स, बरोबर। आता 2 मीटरचे फक्त मला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, सो 2 × 1 मीटरचे 100 होतात, 100 सेंटीमीटर प्लस 12 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 × 100, 200 सेंटीमीटर्स प्लस 12 सेंटीमीटर्स किती झाले बघा, 212 सेंटीमीटर्स हे बघा या ठिकाणी। तर अशा पद्धतीने मांडणी करून आपल्याला लिहायचं आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्या, मगाच्या देखील पार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला सोडवता येतात। बघा, तर ह्याला म्हणतात कन्वर्जन ऑफ युनिट्स। अजून एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा सेंटीमीटर्सचं, ते सुद्धा इथे आपण बघूया। कन्वर्ट 6 सेंटीमीटर्स × मिलीमीटर्स। 6 सेंटीमीटर्सचे मला मिलीमीटर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे। आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर्स, बरोबर ना। आपण बघितले 1 सेंटीमीटरमध्ये 10 पार्ट्स असतात, दॅट इज मिलीमीटर्स, त्यांना मिलीमीटर्स म्हणतो। तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर्स, म्हणून 6 सेंटीमीटर्स म्हणजेच 10 × 6 मिलीमीटर्स, दॅट इज 60 मिलीमीटर्स, बरोबर ना। आणि मग इथे आपल्याला सिमिलरली 6 सेंटीमीटर 5 मिलीमीटर इज इक्वल टू 65 मिलीमीटर, कारण 6 सेंटीमीटरचे 60 झाले 60 आणि हे 5 65, हे सुद्धा अशाच पद्धतीने इथे करायचं आहे। आता इथे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये फ्रॅक्शन्स यूज केलेलं आहे, ते मात्र आपण इथे प्रॉपरली व्यवस्थितरित्या सोडवून घेऊया। ओके,
कन्वर्ट 1.5 मीटर्स इनटू सेंटीमीटर्स, 1.5 मीटर्स से सेंटीमीटर्स मध्ये कन्वर्जन करायचं आहे. पहिल्यांदा 1.5 मीटर असं लिहिलेलं आहे बघा, 1.5 मीटर. ओके, आपण मिक्स्ड फ्रॅक्शन्स बघितलेले आहेत, त्या प्रकारचा फ्रॅक्शन आहे. त्याच्यामध्ये बघा, 1 मीटर बाजूला काढलं आणि हे हाफ मीटर बाजूला काढलेलं आहे, बरोबर. 1 मीटर बाजूला काढलं आणि हाफ मीटर बाजूला काढलेलं आहे. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर, हे आपण बघितलेलं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आणि हाफ मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर, असे 100 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर हे 150 सेंटीमीटर इथे झालेले आहेत. आपण बघितलेलं आहे हाफ मीटर म्हणजेच 50 सेंटीमीटर, बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला कन्वर्जन करता येतं. आपण या प्रकारची 2-3 उदाहरणे घेऊया, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल. ओके, चला तर बघा मित्रांनो, इथे मी 2 एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. इथे 2.5 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर, या किलोमीटरचे मला मीटर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2.5 किलोमीटर आहे आणि इथं 5.75 मीटर आहे, त्याचे मला सेंटीमीटर्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. पहिल्यांदा मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतो. बघा, मला आहे 2.5 किलोमीटर इज इक्वल टू, पहिल्यांदा याची फोर करून घेऊया, हे 2 कम्प्लीट आहे. सो 2 किलोमीटर प्लस 1/2 किलोमीटर. ओके, लक्षात आलं बघा, 2 किलोमीटर बाजूला काढलं, हाफ किलोमीटर बाजूला काढलं. आता याचे व्हॅल्यू आपण लिहायचे आहेत मित्रांनो. आता मित्रांनो, इथे लक्ष द्या आपल्याला की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर, हे आपण नेहमी लिहायचं आहे. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर हा आपला फॉर्म्युला आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे. देअरफोर 2 किलोमीटरचे किती होणार आहेत, 1 किलोमीटरचे 1000, तर 2 किलोमीटरचे 2000 होणार आहेत. सो 2000 मीटर प्लस हाफ किलोमीटरचे किती मीटर्स होणार आहे, मागील भागामध्ये बघितले आपण, हाफ किलोमीटरचे 1000 चे हाफ 500 मीटर्स, बरोबर ना. 500 मीटर्स इज इक्वल टू 2000 मीटर्स प्लस 500 मीटर्स, दॅट इज 2500 मीटर्स. एवढं इथे ॲन्सर आलेलं आहे. 2.5 किलोमीटर, दॅट इज 2500 मीटर्स. लक्षात आलं. तर मित्रांनो, मागील भागामध्ये आपण जे हाफ क्वार्टर्स आणि 3/4 मीटर किंवा किलोमीटर बघितलेले, त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला तोंडपाठ असायला हव्यात, तरच तुम्हाला हे उदाहरणं सोडवता येतील. आता हे देखील एक्झाम्पल बघूया. 5.75 मीटर इज इक्वल टू हाऊ मच सेंटीमीटर, इथं मला सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो 5.75 मीटर इज इक्वल टू, पहिल्यांदा याची आपण फोल्ड करूया, सेपरेटली लिहूया आपण हे. सो 5 मीटर बाजूला घेतो आणि याचं 3/4 मीटर सेपरेट घेतो. बघा, 5 मीटर सेपरेट घेतलं आहे अँड 3/4 मीटर सेपरेट घेतलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, ही व्हॅल्यू आपल्याला इथे माहिती आहे, बरोबर ना. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. देअरफोर किंवा सो 5 मीटरचे किती होणार आहेत, 1 मीटरचे 100 झाले, 5 मीटरचे 500 सेंटीमीटर प्लस 3/4 मीटर किती होणार आहेत, आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे 3/4 मीटर किती, 1 मीटरचे 100 सेंटीमीटर, मग हाफ मीटरचे किती झाले, 50 झाले, आणि क्वार्टर किती झाले, 25 झाले. सो क्वार्टर आणि हाफ मिक्स करा, 75. लक्षात आलं, 75 सेंटीमीटर. हे पाठच असायला हवे मित्रांनो, ह्या तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 25, 50 आणि 75, दिस इज क्वार्टर, दिस इज हाफ अँड दिस इज 3/4, हे लक्षात घ्या. आणि सपोज जर किलोमीटर्स असतील, किलोमीटर्स असतील, तर इथे 1-1 0 फक्त वाढवायची, बस फिनिश. 25, 50, 75 हे तुम्ही इथे लक्षात घ्या. 25 म्हणजे क्वार्टर्स, 50 मीन्स हाफ, 75 मीन्स 3/4. आणि जर तुम्हाला किलोमीटर्सशी रिलेटेड क्वेश्चन असतील, कारण इथे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1-0 वाढते. सो इथे 1-1 0 आपण ॲड करायची. चला तर आता इथे माझ्या दोन्ही नंबर्स मिळाले, सेंटीमीटर्समधले ॲडिशन करूया. 500 प्लस 75, दॅट इज 575 सेंटीमीटर. ओके, लक्षात आलं. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवता येतात. याची आपण स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत, की जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची उदाहरणे सोडवताना लक्षात येईल, किंवा कशा पद्धतीने करायची, कोणत्या स्टेप्सने करायची, ते तुम्हाला निश्चितच कळेल. चला त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण आता पुन्हा एकदा आपल्या टेक्स्टबुकमध्ये जाऊया. चला तर मित्रांनो, आपण टेक्स्टबुकमध्ये आलो आहोत. आता इथे बघा, आपल्याला अजून एक दोन एक्झाम्पल्स दिले आहेत. 712 सेंटीमीटर्स कन्सिस्ट ऑफ 700 सेंटीमीटर्स अँड 12 सेंटीमीटर्स, म्हणजे याच्यामध्ये बघा, 712 सेंटीमीटर्समध्ये 700 सेंटीमीटर हे सेपरेट आहे आणि 12 सेंटीमीटर हे दोन भाग आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की 700 सेंटीमीटर्स म्हणजेच 7 मीटर्स अँड 12 सेंटीमीटर्स असं देखील आपण इथे म्हणू शकतो. तशाच पद्धतीने हे देखील उदाहरण आहे बघा, 5465 मीटर्स कन्सिस्ट ऑफ 5000 मीटर्स अँड 465 मीटर्स. मग 5000 मीटर्स म्हणजेच 5 किलोमीटर्स, म्हणजेच 5 किलोमीटर्स अँड 465 मीटर्स. आता हे वाचल्यावर लक्षात येणार नाही, मी एक दोन एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येतील. ओके, ठीक आहे, थोडंसं खाली वेळेला, ठीक आहे. चला आता इथे बघा,
495 सेंटीमीटर। ओके मला मीटर आणि सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं आहे। बघा 495 सेंटीमीटर्स माझ्याकडे दिले आहेत, ज्याचं मला मीटर सेंटीमीटर मध्ये लिहायचे आहे। तर काय करायचं बघा, 495 सेंटीमीटर्स विच कन्सिस्ट ऑफ, याच्यामध्ये बघा 400 सेंटीमीटर्स हा एक भाग आहे आणि 95 सेंटीमीटर्स हा एक भाग आहे। लक्षात आलं, याची फोर केली मी, 400 बाजूला काढलं, 95 बाजूला काढलं। ओके आता फक्त आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटर्स म्हणजेच 1 मीटर, आपला फॉर्म्युला आहे 100 सेंटीमीटर्स म्हणजेच 1 मीटर, उलटा लिहिला आहे मी 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। मग 400 सेंटीमीटर्स म्हणजेच 4 मीटर, 4 मीटर आणि हे 95 सेंटीमीटर। बघा 495 सेंटीमीटर्स म्हणजेच किती, 4 मीटर अँड 95 सेंटीमीटर्स। अशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल। आपण अजून किलोमीटरचं एक एक्झाम्पल घेऊया। ओके 9350 मीटर्स इज इक्वल टू हाऊ मच किलोमीटर अँड हाऊ मच मीटर्स। ओके आता इथे आपल्याला कंप्लीट मीटर्स दिलेले आहेत 9350, ज्याचे मला किलोमीटर आणि मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे। बघा काय करायचं, 9350 मीटर्स म्हणजेच काय, 9000 मीटर्स प्लस 350 मीटर्स, असे दोन भाग मी इथे केलेले आहेत। आता मला माहिती आहे आपला फॉर्म्युला आहे की 1000 मीटर एकत्र केले किंवा 1000 मीटर्स म्हणजेच 1 किलोमीटर, बरोबर ना, आपला फॉर्म्युला आहे। सो 9000 मीटर म्हणजेच 9 किलोमीटर, बरोबर ना, 1000 मीटर 1 किलोमीटर, सो 9000 मीटर 9 किलोमीटर। आणि ऑलरेडी हे 350 मीटर आहेतच, याचाच अर्थ एवढा होणार आहे 9350 मीटर्स म्हणजेच 9 किलोमीटर अँड 350 मीटर्स इतका होणार आहे। चला तर आता मित्रांनो हे लक्षात आलं असेल तुमच्या, आता आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये जाऊया आणि इथे आपल्याला काही एक्झरसाईज दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। तर बघा मित्रांनो एक्सरसाइज दिलेला आहे कन्वर्जनसाठी, आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहे, 7 मीटर्स इंटू सेंटीमीटर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे। ओरली देखील तुम्ही सांगू शकताय पण तुम्ही प्रॉपरली स्टेप वाईज करा, 9 सेंटीमीटर्स इंटू मिलीमीटर्स, 11 किलोमीटर्स इंटू मीटर्स, 8 मीटर्स इंटू सेंटीमीटर्स, इथे एक फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे बघा 5.5 मीटर्स इंटू सेंटीमीटर्स। तर ही 8 जे सम्स आहेत कन्वर्जनची ती तुम्ही प्रॉपरली करायची आहेत। मगाशी मी स्क्रीनशॉट काढून ठेवायला सांगितले होते, त्या पद्धतीनेच करायचे आहेत। याचे फोटोज तुम्ही तुमच्या शाळेच्या ग्रुपवर टाकायचे आहेत आणि अजूनही जर समजलं नाही तर अधूनमधून माझा मोबाईल नंबर डिस्प्ले होत असेल, तुम्हाला दिसत असेल, माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरी मी पुन्हा एकदा तुम्हाला हे समजून देईन किंवा हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा बघायचा आहे। आणि इथे बघा मॅच द फॉलोइंग, इथे आपल्याला डायरेक्टली जोड्या लावायचे आहेत, उदाहरणार्थ 8 मीटर म्हणजेच 800 सेंटीमीटर अशा पद्धतीने। ओके तर ह्या तुम्ही निश्चितच लावाल आणि त्यानंतर इथे आता जो भाग बघितला आपण शेवटी शेवटी त्या पद्धतीने लिहायचा आहे। बघा तर सुरुवातीला तुम्ही ही उदाहरणे सोडवा, पाठीवर सोडवा, वहीवर सोडवा आणि मग हे बॉक्सेस इथे पूर्ण करा, किंवा डायरेक्टली देखील लिहू शकतो आपण 530 सेंटीमीटर्स, म्हणजेच इथे 500 सेंटीमीटर आहे, 500 सेंटीमीटर्स म्हणजेच 5 मीटर आणि राहिलेले 30 ते 30 सेंटीमीटर्स, अशा पद्धतीने देखील इथे करू शकतो। बघा 530 आहे, सो 500 सेंटीमीटर्स म्हणजेच 5 मीटर्स आणि 30 आहेत तसे इकडे येणार आहेत। त्यानंतर इथे बघा 1240 मीटर्स, 1000 मीटर्स म्हणजेच 1 किलोमीटर आणि राहिलेले 240 आहेत ते 240 मीटर्स, अशाच पद्धतीने तुम्ही देखील इथे कम्प्लीट करू शकता। पण मी जसं दाखवलं तसं आधी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। चला तर हा स्वाध्याय जो आहे तो आपण सर्वांनी कंप्लीट करायचा आहे आणि याचे जे फोटोज आहेत ते आपण आपल्या शाळेच्या ग्रुपवर पोस्ट करायचे आहेत। चला तर भेटूया पुढील भागामध्ये, थँक्यू व्हेरी मच।